नमस्कार बंधू आणि भगिनींनो, चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांचं सबस्क्राईब करायला सांगा, नंतर बेल आयकॉनवर दाबा. तर मराठी माणूस कुठे कमी पडतो, व्यवसाय धंद्याच्या बाबतीत कुठे कमी पडतो? तर मराठी माणसाकडं पहिला म्हणजे व्यवसायासाठी भांडवल कमी असतं, तो कमी भांडवलातून सुरुवात करतो, अगदी 10, 20, 30, 50 हजार, 1 लाख रुपयेमधून सुरुवात करतो. परंतु ज्यावेळी मारवाडी माणूस सुरुवात करतो, तो 50 लाख, 20 लाख, 1 कोटी ह्या रुपयामधनं व्यवसाय सुरू करतो. आणि असा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याला जे कच्चा माल पुरवठा करणारे जे उत्पादक असतात किंवा जे ट्रेडिंग करत असेल, तर त्याला पुरवठा करणारे जे असतात, तर ते मारवाडी लोक असतात आणि ते स्वतः उत्पादक असतात. त्यामुळं अगदी 10 पैसे 25 पैसे रुपया ते लोक कमी करतात मारवाडी लोकांना. तसंच मराठी लोक असतात तर त्या मराठी लोकांना ते त्यांच्या पद्धतीने रेट आकारत असतात. तर हा इथं एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे इथं मराठी माणूस कमी पडतो. दुसरी गोष्ट, आपल्या समाजामध्ये व्यवसाय करणे म्हणजे कर्जबाजारी होणे, दिवाळखोरी निघणे असा एक प्रघातच पडलेला आहे. आणि नोकरी करणे आणि आपलं घर सांभाळणे हा आपल्या मराठी समाजामध्ये प्रघात पडलेला आहे. तर असं होत असताना जे मुलं धाडस करतात, तर ते धाडस केल्यानंतर काही मुलं अपयशी ठरतात, आणि अपयशी ठरल्यानंतर त्याची जी टिंगलटवाळी केली जाते, त्याची चेष्टा केली जाते, आणि हा पोरगा वाया गेला असे जी माऊथ पब्लिसिटी केली जाते, ती माऊथ पब्लिसिटी प्रचंड प्रमाणात होते. काही मुलं निर्व्यसनी राहून असे उद्योगधंदे करायचा प्रयत्न करतात, त्यासुद्धा मुलांना अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरे जावे लागते. अशा सर्व गोष्टी आहेत. त्यानंतर मराठी मुलं व्यवसाय न करण्याचं एकमेव कारण म्हणजे की आपण वेळोवेळी शेतीमध्ये अडकलेलो असतो. शेती केली तर खूप अतिशय चांगली आहे, परंतु त्यासाठी जे वापरायचं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान आपण विसरून जातो, आणि विसरल्यानंतर जास्तीत जास्त उत्पादन कसं काढलं पाहिजे, आपले बजेट असतं, ते खताचं बजेट असेल, तुमचं बियाण्याचं बजेट असेल, तर ते बजेट तुमचं झिरो झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही खतं नाही टाकले पाहिजेत, तर ते खत टाकण्यासाठी तुम्ही शेणखताची निर्मिती केली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जोडधंदा म्हणून म्हैस पालन केलंच पाहिजे. म्हैस पालन करून तुम्हाला तुमच्या शेणखताचा पुरवठा केला पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडं एखादी बैलजोडी असावी. ट्रॅक्टरचं भाडं इतकं महाग झालेलं आहे की तुम्ही त्यांना पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे तुमची जर बैलजोडी असेल तर 1-2 एकर शेतीमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने 24 तास लक्ष घालून ती शेती पूर्णपणे करू शकता. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर बियाण्यावर जो खर्च केला जातो तो खर्च जास्त असतो, आणि त्याच्यातून तुम्हाला पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही. ह्या गोष्टीच्या साच्यात अडकल्यामुळं मराठी माणूस कमी पडत आहे. तर ही कुठेतरी परिस्थिती बदलली पाहिजे. तर स्वतःहून ही परिस्थिती बदलून घ्या. तर धन्यवाद मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करा, लाईक करा, आणि जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा. धन्यवाद.